नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, ई स्टडी सर्कलवर आपल्या एज्युकेशन चॅनलमध्ये मी आपलं हार्दिक स्वागत करतो आहे. आजचं जे सेशन आहे त्याच्यामध्ये आपण बघत आहोत सरकारी नोकरी, ह्याच्यामध्ये MTS LDCची काही पदं निघालेली आहे, AIFमध्ये ही भरती होत आहे. तरीही शेवटपर्यंत बघा. आता पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचप्रमाणे बेल आयकनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे नोटिफिकेशन मिळेल, अन्यथा तुम्हाला नोटिफिकेशन मिळणार नाही. तर AIF HQ मेंटेनन्स कमांडंट रिक्रुटमेंट होत आहे 2018. याच्यामध्ये बरेचसे पद आहे, याच्यामध्ये MTSचे जवळपास 90 पद आहे, याच्यामध्ये 90 पोस्ट करीत आहे MTSच्या जागा आहे. ओके, याच्यामध्ये लॉन्ड्री म्हणजे 3 जागा आहे, MTSच्या 90 जागा आहे, हाऊसकीपिंगच्या 19 जागा आहे, याला 22 क्वालिफिकेशन आहे, हिंदी टायपिस्ट 1 पोस्ट आहे, पेंटर करिता 3 पोस्ट आहे, AC मेकॅनिकरच्या 2 पोस्ट आहे, इन्स्ट्रुमेंट रिपेअरची 1 पोस्ट आहे, ड्राफ्टमन करिता 1 जागा आहे, कार्पेंटरच्या 2 जागा आहे, कुकच्या 8 जागा आहे, मेस स्टाफच्या 5 जागा आहे, त्याच्यानंतर LDC करिता 6 जागा आहे, कॉपर स्मिथ मेटल शीट वर्करची 1 जागा आहे, टेलर 1 जागा आहे आणि फायरमनच्या 2 जागा अशा ह्या टोटल ज्या 145 जागा आणि 15 पदं आहे. तर 15 पदांकरिता जी काही क्वालिफिकेशन आहे ते आपण बघून घेऊ. पहिलं जे पद आहे 10वी पास 1 वर्ष अनुभव, पहिलं जे पद आहे ते कशाचं आहे, लॉन्ड्रीमॅनचं आहे. दुसरं पद MTSचं आहे, त्याला 10वी पास 1 वर्ष रिलेटेड अनुभव. त्याच्यानंतर हाऊसकीपिंग स्टाफकरिता जी आहे 19 जागा आहे हाऊसकीपिंगची आणि त्याला 10वी पास मागितलेला आहे. त्याच्यानंतर पदक्रमांक जे 4 आहे हिंदी टायपिस्टमध्ये जे आहे 12वी किंवा त्याला समांतर जे की क्वालिफिकेशन असेल ते आणि टायपिंग स्पीड मागितलेली आहे 35, इंग्लिश किंवा हिंदी असेल तर 30. त्याच्यानंतर 5वं जे पद आहे ते आहे पेंटरचं आणि पेंटरकरिता जे क्वालिफिकेशन सांगितलेलं आहे ते 10वी पास आणि ITI असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता. पोस्ट नंबर 6 जी आहे ती आहे AC मेकॅनिकची, त्याच्या 2 जागा आहे आणि 6वी जी पोस्ट आहे त्याच्या क्वालिफिकेशन 10वी पास, AC मशीन कोर्स आणि 1 वर्षाचा अनुभव. त्याच्यानंतर 7वं जे पद आहे ते आहे इन्स्ट्रुमेंट रिपेअर, याची 1 जागा आहे आणि याला क्वालिफिकेशन मागितलेलं आहे 10वी पास आणि ITI. त्याच्यानंतर पोस्ट क्रमांक जी 8वी आहे ती आहे ड्राफ्ट्समनची, याचीसुद्धा 1च जागा आहे आणि याला क्वालिफिकेशन 10वी पास आणि 2 इयर्सचा डिप्लोमा, 2 इयर किंवा जे 3 इयरचं असेल तर 3 इयर आणि 5 वर्ष अनुभवसुद्धा मागितला आहे गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूटमध्ये. पोस्ट क्रमांक 9 ही जी आहे कार्पेंटर, 2 जागा आहे याच्यामध्ये आणि 9व्या पोस्टसाठी 10वी पास आणि कार्पेंटरचं त्यांचा ITI. पदक्रमांक 10 10वी पास 6 महिन्याचा अनुभव. पदक्रमांक 10वं हे आहे कुकचं आहे, याला 8 पोस्ट आहे तर याला 6 महिन्याचा अनुभव मागितलेला आहे. पदक्रमांक 11 10वी पास आणि 1 वर्ष अनुभव. पदक्रमांक 11 मेस स्टाफचा आहे. पदक्रमांक जे 12 आहे त्याला 12वी क्लास आणि टायपिंग स्पीड मागितलेली आहे. पदक्रमांक जे 12वा आहे ते आहे LDC, LDCच्या एकूण जागा ज्या आहे त्या 6 जागा आहेत. ओके, त्याच्यानंतर पदक्रमांक 13 10वी पास ITI, पदक्रमांक 14 10वी पास ITI, 10वी पास आणि फायरमॅन ट्रेनिंग. तर असे हे शेवटचे 12, 13 आणि 14 कॉपर स्मिथ टेलर आणि फायरमनचं पोस्ट आहे. तर असे बऱ्याचशा जागा याच्यामध्ये वयाची मर्यादा फायरमनकरिता 18 ते 27 आहे आणि बाकी सर्व पोस्टकरिता 18 ते 25 आहे. रिलॅक्सेशनसुद्धा SC ST ला 5 वर्ष आणि OBC ला 3 वर्ष. मॅन्युअली फॉर्म फिलअप करून तुम्हाला प्रिंटआउट काढून डॉक्युमेंट अटॅच करून तुम्हाला पाठवायचं आहे. ॲड्रेस तुम्हाला जे आहे ह्या ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये दिलेला आहे, ॲडव्हर्टाईजमेंटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनला मिळू जाईल. ह्या ॲड्रेस आहे याच्यावरती जी आहे दिलेलीच आहे लिंक, तुम्ही डायरेक्टली डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन क्लिक करू शकता. आणि अर्ज पोचण्याची जी अंतिम तारीख आहे ती आहे 16 एप्रिलपर्यंत तुमचा अर्ज पोचला पाहिजे. प्रश्न बघून घेऊ आपण. तुमच्यासाठी, भारतात आर्थिक उदारीकरणाची सुरुवात केव्हापासून झाली? 1951, 1952, 1984 आणि 2001. तर आजच्या सेशनमध्ये हीच आपण पाहिलं. जॉब असेच जॉब मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल आयकन क्लिक करा, महानोकरी ॲप डाउनलोड करून घ्या, प्ले स्टोअरवरती अवेलेबल आहे. studycircles.com टाकलं की तुम्हाला सर्वच ॲप दिसून जातील, त्याच्यातले तुम्हाला जे आवश्यक असेल ते तुम्ही डाउनलोड करू शकता. त्याचप्रमाणे आज गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून, माझ्या टीमकडून. आपलं हे जे नवीन वर्ष आहे ते आनंददायी, सुखदायी आणि समृद्धीचं भरभराटीचं जावं आणि आपलं यश आपल्याला संपादित करता यावं, हीच ईश्वरचरणी आमची तुमच्यासाठी मागणी आहे. तरीही धन्यवाद. लाईक करून द्या, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.